दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. 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 दिनांक 24 सप्टेंबर 2018 रोजी भरणा नाका खेड रत्नागिरी जिल्हा येथे जो रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माननीय केडी कदम यांच्याकडून. केडी जे नेमका रस्ता रोको जे करण्यात आलेलं आहे 24 तारखेला, हा कशासाठी करण्यात आलाय आणि असे काय प्रकार घडले होते त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला आहे? या भारताचे संविधान निर्माते राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खेड येथे जिजामाता उद्यान जे आहे त्या पुतळ्याची उटंबणा करण्यात आली. 26 मार्च रोजी हा विटंबनेचा प्रकार माते फिरो लोकांनी केला आणि त्यानंतर त्या ठिकाणी या जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनता सर्व त्या पुतळ्याच्या ठिकाणी खेळला धावून आली आणि घडलेला प्रकार या संदर्भात पोलीस यंत्रणेला खऱ्या अर्थाने प्रकाराविषयी उघड्या मताने जनतेने प्रश्न विचारले आणि हा घडलेल्या प्रकारासंदर्भात तात्काळ पोलीस यंत्रणेने हा गुन्हेगार कोण आहे त्याला मोकाट न सोडता शोधून काढावं अशा प्रकारची या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे जनतेने आणि तिथल्या खेडमधील सर्व तमाम बांधवांनी एकमुखाने मागणी केली आणि तो प्रकार खऱ्या अर्थाने पोलीस यंत्रणेने ताब्यात घेतला. खरं पोलीस यंत्रणे ताब्यात घेतल्यानंतर तपासाची हालचाल पाहिजे तशी सुरू झाली. कालांतराने तपास यंत्रणेमध्ये कोणत्याही प्रकारचा सुगावा लागला नाही. अपेक्षेप्रमाणे आंबेडकरांचा जी पुतळ्याची विटंबना करण्यात आली त्याबाबतीत RPI जनता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या सर्व जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक खेड तालुका पक्ष कार्यकर्त्यांनी या संदर्भात खेड पोलीस स्टेशन यांच्याकडे संपर्क सतत ठेवून सुद्धा जो मोकाट आरोपी आज मिळाल्यानंतर सुटलेला आहे त्या पकडण्यासंदर्भात सतत त्यांचा कार्यकर्त्यांचा शासनाकडे आणि पोलीस यंत्रणेकडे संबंध होता. संबंधकडे चौकशीत राहून सुद्धा खऱ्या अर्थाने तो आरोपी अजून भेटलेला नाही आणि म्हणून त्याच्या एकंदरीत शासनाने हा विषय लक्षात घेऊन शासनाने खऱ्या अर्थाने जो झोपलेला शासन आहे त्याला जागा करण्यासाठी 24 सप्टेंबर 2018 रोजी भरणा नाका खेड या ठिकाणी खेडमध्ये घातलेल्या विटंबनेच्या प्रकारासंदर्भात आणि चिपळूण तालुका हवेलगत असलेला कलंबस्ते गाव या ठिकाणी 28 मार्चला जयभीम स्तंभाची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी नासधूस करण्यात आली, उद्ध्वस्त करण्यात आला. या दोन्ही एकंदरीत प्रकारासंदर्भात रत्नागिरीमधून तमाम जनता RPIच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी खेड या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन छेडलेलं आहे. त्याच्यामागे ते खऱ्या अर्थाने या आरोपीला पकडू शकत नाही, ते आरोपी मोकाण सुटलेले आहेत त्यांना पकडण्याचा खऱ्या अर्थाने संबंधित पोलीस यंत्रणेने तशा प्रकारची हालचाल
दिसली नाही म्हणून हा विषय शॅडी तपासामध्ये दिला गेला होता. त्यावेळेला भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय आठवले साहेब त्या खेड मुकामी जिथे विटंबना झाली त्या ठिकाणी येऊन भेट दिली आणि त्याच्यानंतर पोलीस रत्नागिरी अधीक्षक यांनी सुद्धा भारताचे सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेबांना आणि तमाम जनतेनं त्यांच्यासमोर शब्द दिला होता. मी एक महिन्यामध्ये या आरोपीला गुन्हेगाराला आम्ही पकडू आणि या सगळ्या बाबतीत अपयश जे काही खऱ्या अर्थाने चोराला किंवा गुन्हेगाराला पकडण्यामध्ये पोलीस यंत्रणेला आलेला अपयश या संदर्भात निषेधार्थ आणि त्यांची प्रशासकीय कामगिरी जागृत व्हावी या उद्देशाने आंबेडकरी जनता रत्नागिरी जिल्ह्यामधून तसेच रायगड जिल्ह्यामधून कोकणचे अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड आणि तमाम जनतेच्या नेतृत्वाखाली हा रस्ता रोको आंदोलन 24 सप्टेंबर रोजी छेडण्यात येणार आहे. आपण केडीजी असं म्हटलं की माते फिरू लोकांनी केला, नेमका हा प्रकार माते फिरू लोकांनी केला की नियोजित प्रकार होता असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामध्ये थोडीशी एक अशा प्रकारची जाणीव होते झालेली होती की खेडला जो 26 मार्चला बाबासाहेबांच्या पुतळ्याचा विटंबनाचा प्रकार झाला त्याच्या अगोदर काही मनवादी विचाराचे लोक यांच्या त्या खेड मुक्कामी बैठका झालेल्या आहेत आणि त्या रात्री बैठका झाल्यानंतर हा प्रकार खेडमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा हा प्रकार घडला. त्यानंतर चिपळूण या ठिकाणी 27 तारखेला अशाच काही मनवादी विचारांच्या संघटनेची बैठक झाली आणि 28 तारखेला कलमस या ठिकाणी जयवीर स्तंभ जो हवेच्या लगत आहे जे जयवीर स्तंभाला सर्व प्रेरणास्थान समजतात तोही त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी बैठक झाल्यानंतर उद्ध्वस्त करण्यात आला. अशा प्रकारचा आरोपी मिळण्यासंदर्भात काही सुगावे काही जनतेचे जे उद्रेकाने पुढे आलेले विषय आहेत ते या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना आणि संबंधित या जिल्ह्याचे कलेक्टर यांच्याकडे तशा प्रकारची चर्चा करून उद्या 24 संदर्भात जो रस्ता रोको होतोय त्या संदर्भात बरीचशी चर्चा करण्यात आलेली आहे. आम्हाला विश्वास आहे की जनता आमची न्याय हक्कासाठी उद्या 24 तारखेला आंबेडकरी जनता रस्ता रोको करते. नक्कीच या भारताचे संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी विटंबना झालेली आहे हा आंबेडकरी जनतेवर आणि त्यांच्या एकंदरीत विचारधारेवर मोठा अन्याय अत्याचार आहे अशा प्रकारचा मी या ठिकाणी बोलेन. एक प्रश्न असा उपस्थित करतोय की आपण मगातपासून आंबेडकरी जनता सांगताय पण जेव्हा विटंबना खेडमध्ये झाली किंवा कलबस्तेमध्ये झाली तर अनेक संघटनेचे अनेक पक्षाचेही लोक तुमच्या त्या उद्रेकामध्ये तुमच्या त्या रास्ता रोको मध्ये उपस्थित होते तर तुम्ही सर्व लोकांना तसं आवाहन केलेलं आहे की काय? उद्याच्या रस्ता रोको मध्ये 24 तारखेला या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सामाजिक संघटना सर्व राजकीय पक्षमित्र संघटना आणि ज्या ज्या स्तरावर आंबेडकरी बाबासाहेबांच्या विचाराचे जे काही अनुयायी आहेत त्या सर्व जनतेला आम्ही उद्या या रस्ता रोको मध्ये सामील व्हावं अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बाबासाहेबांच्या अनंत उपकाराची जाणीव असलेला हा समाज न्याय हक्कासाठी सर्वांना घेऊन जायच्या तयारीने आरपीआयने तसा निर्णय घेऊन आंदोलनाचा रस्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे. तर हे होते केडी कदम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष. 24 तारखेला सर्व जनतेला त्याने आवाहन केलेलं आहे भरणा नाका येते जो रास्ता रोको रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अनुषंगाने करण्यात येत आहे त्याला साथ देण्यासाठी.